नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पुण्याचे हाल बेहाल पाण्यापासून पुणेकर झाले हला, तर ही सत्य घटना आहे. ही घटना गेली कित्येक वर्ष पुण्याची सुरू आहे, परंतु या गोष्टीकडे सगळेजण नजरअंदाज करत असतात. कारण बऱ्याच जणांना पाण्याचे प्रॉब्लेम म्हणजे भेडसावत नाहीत, परंतु काही जणांना पाण्याचे प्रॉब्लेम असतात. परंतु काही जणांपासून आता भरपूर काही जण झाले आहेत, म्हणून पाण्याची ह्या ठिकाणी मी हेडलाईन्स ठेवली आहे. त्याबरोबर हायकोर्टाने काय निकाल दिला आहे, पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेला कुठल्या प्रकारचा इशारा दिला आहे, त्या सगळ्या गोष्टी चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. त्याबरोबर पुण्याला या गोष्टीची जर प्रॉब्लेम असेल तर पुणे आगामी काळामध्ये कसे विकसित होणार, जर पुण्याच्या ठिकाणी लोकांची हालत जर पाण्यापासून पुणेकर जर वंचित असतील किंवा पुण्याला जर पाणी भेटत नसेल, तिथे राहणारे नागरिक लाखो करोडो मध्ये आहेत, अशा ठिकाणी जर ही हालत असेल तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पुणे सोडून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही आता न्यूज करंट मध्ये बघत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही नांदेडचा इश्यू बघू शकता, सोलापूरचा इश्यू बघू शकता, मराठवाड्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या सगळ्यांचा हाच इश्यू आहे, पाणी प्रश्न. आणि प्रत्येक वर्षी हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करतात असं आपल्याला समजतं, परंतु कोणीही सॉल्व्ह करत नाही. येतात आणि निघून जातं, जो 5 वर्षाचा जो आपला टर्म आहे तो पूर्ण करतात आणि तसंच निघून जातात. परंतु खरंच पाणी प्रश्न सॉल्व्ह होतो का, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नजरअंदाज करता येत नाही. प्रत्येक वेळेस आपण त्याला आंदोलन किंवा कोर्टामध्ये केस करून ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, पण ज्यात प्रत्येक जण हे करू शकत नाही. आता पुणे सारख्या सिटी एक डेव्हलपमेंट सिटी आहे, या ठिकाणी ह्या गोष्टी साहजिक आहे करणं. परंतु आपण ज्या म्हणजे मराठवाड्यासारख्या भागाकडे भेटलं तर लोकांकडे अक्षरशः खाण्यासाठी 2 टाइम पैसे नसतात, तर ते लोक असा प्रश्न कसा मांडणार, हायकोर्ट असू दे, न्यायालय असू दे, या ठिकाणी ते न्याय कसं मागू शकतात. तर ह्या थोड्याशा गोष्टी गंभीररित्या आपल्याला घेतल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चा आपल्याला व्हिडिओमध्ये करायचे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती समजून जाईल. तर ही जी बातमी आहे ती घेऊन येण्यामागचं रिझन असं आहे की लोकमतने याकडे थोडंसं गंभीररित्या लक्ष देऊन ही सगळी माहिती काढलेली होती. आणि ह्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला हे जाणीव करून दिलं की पुण्यासारख्या जर ठिकाणी ही हालत असेल तर आपली काय असेल. तर पुण्यासारख्या ठिकाणी या ठिकाणी इमेज दिसत असेल तुम्हाला की जे सामान्य कर्मचारी आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत, ते नळावरती पाणी भरत आहेत ऑफिसच्या बाहेर, आणि जे मोठ्या पदावरती अधिकारी बसले आहेत त्यांना अक्षरशः बिस्लरीच्या माध्यमातून पाणी प्रोव्हाइड केलं जातं असा दुजाभाव का. ही सगळी माहिती अक्षय जैन यांनी उपस्थित केलेली आहे आणि हे छायाचित्र त्यांनीच केलेलं आहे. त्याबरोबरच हे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता की उच्च न्यायालयाने काय इशारा दिला आहे, तर पुणेकरांना पुरेसे पाणी द्या अन्यथा शिक्षेला सामोरे जा, तुम्हाला जो काय शिक्षा वगैरे असेल तर ते शिक्षा तुम्ही भोगण्यासाठी तयार राहा असं उच्च न्यायालयाने म्हणजे पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिकेला सांगितलेलं आहे. आता ही कितपत म्हणजे अंमलात आणलं जातं, म्हणजे मला सांगा, पुण्यासारख्या ठिकाणी लाखो रुपये, जवळपास 1000 रुपया किंवा लाखो रुपयावरती टॅक्स भरला जातो, तर हा टॅक्स भरूनही लोकांना पाणी दिलं जात नाही. तिथल्या कुठल्या सुव्यवस्थापन, रस्ते, विकास, डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता किती पण डेव्हलपमेंट आहे. पुण्याच्या बाहेरून जे रस्ते बघितले तर तुम्ही हायवे वगैरे आहेत ते व्यवस्थितरित्या आहेत असं म्हणू शकतो, पण जे आजूबाजूला आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जशी हालत आहे, कुठेतरी खड्डे पडलेले आहे, कुठेतरी काम सुरू आहे, नेहमी झाडं पडलेले असतात, काही ना काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम सुरूच असतं कंटिन्युअस, पण कुठंतरी एकंदरीत सुरळीत रस्ता सुरू आहे असं तुम्हाला दिसणार नाही. पुण्यामध्ये एंट्री केल्यापासून पुण्याच्या बाहेर जाईपर्यंत सेम सिस्टीम आहे. ट्रॅफिकची जी जामाजाम आहे, त्याबरोबरच पाण्याचा प्रश्न आहे, लोकांना पाणी भेटत नाही, नेहमी आंदोलन करणं हे पण चुकीचंच आहे. आता पाठीमागे पुण्यामध्ये एक गोष्ट घडली होती, काय आहे तर पुणे जाम म्हणजे पूर्ण राज्यपालांना वगैरे काढून टाकण्यासाठी पुणेकरांनी बंद अक्षरशः ठेवलेला, परंतु तोच जर बंद ठेवला, जर पाणी भेटत नाही असा बंद जर तुम्ही केला तर तेही एक प्रकारचं आंदोलनच आहे. जर असे बंद जर तुम्ही 3-4 वेळेस केले तर नक्कीच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी महानगरपालिका जाग येईल आणि ते नक्कीच तुम्हाला पाणी पुरवठा करतील. या ठिकाणी बऱ्याच गावांचे वगैरे नावं त्यांनी एक्सप्लेन केले आहेत, तर ते हे सगळे तुम्हाला जर PDF पाहायचे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी लिंक पण केला की तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी भेटेल, तुम्ही सविस्तरपणे ही माहिती रीड करू शकता. आता या ठिकाणी काही इमेजेस तुम्हाला मी दाखवत आहे, तर ह्या दाखवण्यामागचं रिझन असं आहे की ही सत्य घटना आहे. ही अक्षरशः घटना मराठवाड्यातली आहे आणि पुणेकरांची सुद्धा अशीच हालत सुरू आहे. आता आगामी काळात जेव्हा उन्हाळा येईल त्यावेळेस ही अशीच घटना पुण्यामध्ये घडणार आहे. आणि मागचं रिझन असं आहे की पुण्यामध्ये जर या सगळ्या घटना घडत असतील तर मराठवाड्याची हालत काय, मराठवाडा तर यापेक्षा पण बेकार पाण्याची हालत सुरू आहे आणि अजूनही पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही.
त्यासाठी सरकारने नवीन नवीन योजना वगैरे आणल्या आहेत, त्याही तुम्हाला म्हणजे एकच बाजू सांगणं बरोबर नाही ना, दोन्ही बाजूकडून बोललं पाहिजे, म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही गोष्टी चर्चा केली पाहिजे. या ठिकाणी सुरुवातीला मी निगेटिव्ह काही गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटत असेल, परंतु ह्या सत्य घटना आहेत. परंतु या सत्य घटना कशामुळं, तर आपण प्रत्येक वर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावणारा आहे, प्रत्येक वर्षी आपण आवाज उठवतो, परंतु तो कितपत अंमलात आणला जातो. या ठिकाणी इतके लोक आहेत म्हणजे प्रचंड पाण्यासाठी तडफडत आहेत ते लोक, पाणी त्यांना पाणी भेटतच नाही, ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे सध्या. आणि त्यामुळेच मराठवाड्यामध्ये जे नांदेड आणि सोलापूर सारखे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांना अक्षरशः कर्नाटकमध्ये जाण्याची परिस्थिती आली आहे. शेतीसाठी पिण्यासाठी जर पाणी नसेल तर शेतीसाठी पाणी कुठून येणार आहे? आपला देशाचा जो कर आहे, सगळ्यात जास्त जो कर आहे तो शेतीच्या माध्यमातून जमा होतो, परंतु तो खरंच शेतीच्या माध्यमातून जमा होण्यासाठी आपली शेती जर बंद पडली तर कसं होणार? तर हा प्रश्न जरा थोडंसं गंभीररित्या घेण्यासारखा आहे. त्यासाठी ती स्लाइड लावली आहे की तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे की नाही, खरंच कुठे का असेना, परंतु आपल्याला थोडंसं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून थोडंसं लक्ष जर आपण ह्या गोष्टीकडे दिलं तर आपल्याला इतकं समजेल की जो पाणी प्रश्न आहे तो सुटेल हे मात्र खरं, पण तो कधी सुटेल हे मात्र खरं नाही. सगळेजण येतात पाणी प्रश्न सोडवतो असं म्हणतात, परंतु पाणी प्रश्न खरंच सोडवतात का? आता आपण थोडंसं जागे झालं पाहिजे आणि आपण या गोष्टीकडे थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी त्या गोष्टी थोड्याशी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत. वारजेच्या ठिकाणी एक जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे पंप बसवण्यात येणार आहे, जो की जल शुद्ध करण्याकडे लक्ष देणार आहे जातीनं. आणि बाणेर आणि बाजेवाडी सारख्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तिथे तर खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे. अक्षरशः टँकरने या ठिकाणी पाणी येतं, लोकांना 20 रुपये देऊन 25-30 रुपये देऊन पाणी घ्यावं लागतं. तर या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व होणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, विक्रम कुमार जे आयुक्त आहेत पुणे महानगरपालिकेचे, त्यांना ह्या त्यांनी या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं आहे. त्यांचं सांगणं म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे की कशा पद्धतीने आता ह्या गोष्टी सुरळीत चालणार आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. आता पुण्यासाठी कुठं, ज्या ठिकाणी बाणेर आणि बालेवाडी परिसरात जे लोक राहतात त्यांना सगळ्यात हा मोठा प्रश्न होता, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न सॉल्व होणार आहे. कारण बाकीच्यांसाठी पण भरपूर प्रॉब्लेम नाही, तर त्यांच्यासाठी काय योजना आहे तेही आपल्याला बघायचं. तर लोकमतने या ठिकाणी प्रकाशित केलेलं तुम्ही बघू शकता की ज्या टँकरच्या पाण्यावर आता खर्च होणार नाही. आता या ठिकाणी हा खर्च का होणार नाही, कारण का, तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत सरकारने जे खेडेपाडे आहेत त्या सगळ्यांना एकत्रित पाण्याचा पुरवठा करण्याचं ठरवलं आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण जी एकूण गावं जर बघितले तर पुण्यासारखे 1352 जल जीवन मधील एकूण गावे आहेत, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात ते. तर त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी काही योजना दिल्या आहेत की एकूण 1521 योजना आहेत, त्यामध्ये सर्वे पूर्ण झाले 1521 योजना आहेत. आणि ह्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीची सुविधा प्रोव्हाइड करणार आहेत. ज्या गावामध्ये अक्षरशः पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा नळाचा म्हणजे नळाद्वारे पाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ही माहिती सगळी लोकमतने प्रकाशित केलेली या ठिकाणी. आता ही जर बातमी अशा पद्धतीची आहे, तुम्हाला या ठिकाणी की कोण प्रकाशित केली, कोण काय म्हणलं, याची सगळी सविस्तर चर्चा या बातमीमध्ये केलेली आहे, तुम्हाला तिथे बघू शकता. आणि ज्यावेळेस हा प्रश्न तुम्ही सॉल्व करत नाही तर पुण्यातले नागरिक सुशिक्षित आहेत, ते लगेच या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हाय कोर्टामध्ये धाव घेतात आणि हा प्रश्न आहे त्या ठिकाणी मांडतात. आता हा प्रश्न ज्यावेळेस मांडला, म्हणजे 2016 साठी मांडला होता पाण्याचा प्रश्न, तो 2022 पर्यंत म्हणजे आता पुढे तो थोडासा सॉल्व होत आहे. आता पुणे जसं जसं डेव्हलप होत जाणार तसं तसं पुण्याचे प्रॉब्लेम म्हणजे पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही, वाढतच जाणार आहे. सॉल्व कितपत नाही होणार, कधी ना कधी ते सॉल्व तर व्हावंच लागतात, कारण लोकांना राहायचं या ठिकाणी, उठून जायचं नाही. तर ही बातमी सगळ्या या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे, मी तुम्हाला थोडीशी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता किंवा वाचायचं असेल तुम्हाला ही सगळी, तर तुम्हाला मी म्हटलं आहे टेलिग्रामवर मी प्रोव्हाइड केला आहे, तुम्ही सविस्तरित्या ही सगळी माहिती वाचू शकता. आता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुणेकरांची जी हालत आहे, ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत पुणेकरांसाठी, त्या सगळ्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि बरेच काही व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रकाशित केले आहेत जे की आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, आपण त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि थोडंसं कुठे ना का असे ना, आपल्याला आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या घडवून आणायच्या असतील तर आपण ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे, आपल्याला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड झाल्या पाहिजे, तरच आपला आणि आपल्या देशाचा विकास होतो. आणि विकासाच्या माध्यमातून बारीक सारी गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला अडथळा निर्माण करत असतात. तर हा थोडासा प्रयत्न होता माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा. तर व्हिडिओला
लाईक करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या माहिती या ठिकाणी म्हणजे प्रोव्हाइड केल्या जातील. तर भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार.